खासदार सुप्रियाताई सुळे यांनी पवार कुटुंबातील पाडव्याचे व्हिडिओ फेसबुकवरून शेअर केलेत. हे करताना काल पाडव्याच्या दिवशी स्नेहभेटीवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार अनुपस्थित होते. त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचीही चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यानंतर संध्याकाळी पाडवा हा पवार कुटुंबाने एकत्रित साजरा केला. यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी ही जोडी आमच्यासाठी अखंड ऊर्जेचा स्रोत असल्याचं स्पष्ट केलं. संपूर्ण पवार कुटुंब दिवाळीच्या वेळी एकत्र येत असतं. गेल्या वर्षी कोरोनामुळे यामध्ये खंड पडला होता. मात्र यावर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आपण पाडव्याच्या दिवशी राज्यभरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार असल्याचं जाहीर केल्याने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साह वाढला होता. मात्र या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र अनुपस्थित होते, त्यामुळं चर्चा सुरू झाली होती. मात्र याचवेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अजितदादा यांच्या दोन चालक आणि तीन कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट करत राज्यभरातून येणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांचा विचार करत कोणताही धोका पत्करायला नको म्हणून अजितदादा या ठिकाणी उपस्थित राहिले नाहीत असं स्पष्ट केलं होतं. त्यानंतर संध्याकाळी पाडव्याच्या दिवशी पुन्हा एकदा संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं आणि ज्येष्ठ नेते शरद पवार, अजितदादा पवार, रोहित पवार आणि सदानंद सुळे हे एकत्र बघायला मिळाले. यावेळी सौ सुप्रिया सुळे यांनी अजितदादा आणि सुनेत्रा वहिनी ही जोडी आमच्यासाठी ऊर्जेचा स्रोत असल्याचं स्पष्ट केलं.